मित्रांनो, शिक्षण म्हणजे काय? बरेचसे व्यक्ती बोलले आणि त्यांनी सांगितलं असं की बाबा जे शिक्षणामध्ये भ्रष्टाचार चालला आहे, त्या शिक्षणामध्ये आपण पाहत असताना विद्यार्थ्यांचा विकास कमी होतो किंवा आमच्या भारतामध्ये विद्यार्थी की इतर जे फॉरेन कंट्रीजचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासारखे बुद्धिमानी किंवा सायंटिस्ट होत नाही. याच कारण काय मित्रांनो, म्हणजे मला पण असं वाटतंय शिक्षण म्हणजे काय आहे. बरेचसे मित्र सांगून गेले शिक्षण म्हणजे शिकणं म्हणजे चांगला माणूस होणं. मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण चांगला माणूस होण्यासाठी शिकतात? मला हे म्हणायचं आहे तुमच्यासाठी, तुमच्यापैकी किती व्यक्ती आहेत ज्यांना असं वाटते फक्त मी शिकावं आणि एक चांगला माणूस व्हावा. मित्रांनो, असा जर हिंदू असता ना तर मित्रांनो जो जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून ज्या अमेरिकेचा उदय झाला त्यासाठी भारताचा झाला असता. मित्रांनो, शिक्षणाविषयी सांगताना असं वाटतं की हे परिवर्तनाचं माध्यम आहे, परिवर्तनाचं माध्यम आहे, विकासाचं माध्यम आहे. कारण का मित्रांनो, विवेकानंद सांगतात की शिक्षणातून स्वप्न निर्माण होतात आणि स्वप्नातून विचार निर्माण होतात. तर विचारातून हे कृती निर्माण होतात आणि कृतीतून हे विकासाला चालना भेटते. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये शिक्षण हे उत्तम दर्जाचं असलं पाहिजे. मित्रांनो, मला तुम्हाला एक तुमच्या माहितीकरता सांगावं असं वाटतं की द टाइम्स ऑफ युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत जे विश्वविद्यालय आहे त्याच्यामध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया टेक्नॉलॉजी ऑफ इन्स्टिट्यूट जे इन्स्टिट्यूट आहे ते जगामध्ये सर्वप्रथम आहे. त्यामध्ये माझ्या भारताच्या पंजाबमध्ये विश्वविद्यालयाचा क्रमांक 226 होता. मित्रांनो, मला सांगा या देशामध्ये आपल्याकडं आपण आर्थिक निधी उपलब्ध नाही आहे का? किंवा आपण मला असं वाटतं की आपण तेवढे गरीब आहोत का? मित्रांनो, आपल्या भारतीय सरकारला बुलेट ट्रेन सारखी सुविधा आपल्या भारतात उपलब्ध करता येईल. त्यासाठी करोडो लाखोचा निधी उपलब्ध इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि मला असं वाटतं मग हेच इन्व्हेस्टमेंट मी शिक्षणामध्ये करता का? मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की बऱ्याचशा वेळेस असं होते की आपण सर्वजण कॉलेज महाविद्यालयात जातो तर त्यामध्ये सपोज एखादा इंजिनियरचा स्टुडंट असेल तर त्याला जर शिकवायला मला असं वाटतं इंजिनियर किंवा मेडिकलचा स्टुडंट असेल तर त्याला जर मॅथमॅटिक्स विषय असेल तर 12वी पाहिजे. तर समजा आपल्या बायोलॉजी सारख्या विषयाला शिक्षकाची आपल्या भागामध्ये फार कमी आहे. आय आय टी सारख्या विज्ञान इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बरेचसे शिक्षकांची कमी आहे. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा विद्यालयामध्ये जातो तेव्हा तो विद्यार्थी असं सांगतो की त्याला मॅथमॅटिक्समध्ये गुण येतो, म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये येतो म्हणजे चांगला बुद्धिमान असतो. आणि त्याला जर तुम्ही विचारलं की बाबा समोर एक गोठा आहे आणि त्या गोठ्यामध्ये काही म्हैस वाढलेला आहे आणि तू जा आणि त्या म्हैस मोत किती आहे, तो विद्यार्थी जाईल सर्वप्रथम जाईल आणि गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्याला बायोशिवाय ज्ञान नसतं. कारण तो मॅथमॅटिक्स मध्ये सारखं सारखं शिक्षक नसल्यामुळं तो सारखं सारखं असा असतो आणि मग त्याला विचारलं बाबा म्हैस किती आहे तर तो सर्वप्रथम त्या शिंग किंवा पाय मोजे आणि पाय मोजल्यानंतर तो आधीकल्या काळामध्ये जिओ हे नवीन संसाधन निघाले नेटसाठी आणि तो विद्यार्थी बाहेर येईल कारण त्या जमिनीमध्ये नेटवर्क असेल ना आणि तो येईल आणि म्हणे की बाबा गुगलवर सर्च करतो की मासीला पाय किती असतात आणि मग तो सर्च करेल त्याला किती चार समथिंग येईल. पण मित्रांनो, चार पाऊल असल्यानंतर त्याला कळून चुकलं की मसीला चार पाय असतात. पण बाय चान्स मध्ये एखाद्या मसीला डिसीज झाला असेल किंवा काहीतरी अपघातानुसार त्याचा जर पाय कापला असेल दोन मशीनचा तर त्याचं उत्तर असेल या तबेल्यामध्ये 16.4 म्हैस आहे. मित्रांनो, म्हणजे आपण काय सांगतोय, आपला विकास काय? मित्रांनो, मला तुम्हाला प्रश्न करावा असं वाटतो की आपल्या भारतामध्ये किती लोक सायंटिस्ट आहे? म्हणजे आपण सर्वात मला वाटतं सायन्स फॅकल्टीचे असावेत यामध्ये आणि इंजिनिअरिंगचे असावेत. तर त्यांना विचार असं वाटतं मला की आपल्या सायन्स फॅकल्टीमधून आपल्या भारतीयातून किती लोक सायंटिस्ट झाले आहेत, त्यांना किती ज्ञान आहे, किती लोकांना डिस्कवर काय केलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये फक्त भारताचा फक्त 3% आहे वाटा, ज्याच्यामध्ये 75% अमेरिकेचा आहे. का मित्रांनो, का तुम्हाला म्हणावं असं वाटतं की आपण जेव्हा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या शिक्षणाची वृद्धी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला शिकवणारा माणूस पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, चांगली गोष्ट आहे आणि आपण सर्व एक्सेप्ट करतो. पण मित्रांनो, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण असं म्हणतो तेव्हा शिकवणाराच जर नसेल तर मग काय शिकायचं? मग आपल्या भारतामध्ये मला एक प्रसंग सांगतो की आपला भारतीय व्यक्ती देश प्रमुख
म्हणजे वर्ल्ड नमूद करण्यासाठी निघाला जग फिरण्यासाठी. आणि मग त्याने बरेचसे देश दिले, त्याला पण सुद्धा बरेचसे देश संस्कृतीचा अभ्यास केला, त्याला रिसर्च केला की बाबा काय संस्कृती आहे याचं विकसित केले. मूळ कारण काय आहे, कशामुळे हे समोर आलेलं आहे आणि खास करून फॉरेन कंट्रीमध्ये आहे. आणि त्याला असं बोलून चुकलं की समोर आहे रेम विकल्या जाते, तिथं विकणारा माणूस कोणीच नव्हता, रेडचे बॅनिस्टर होते आणि समोर एक डबा ठेवतो. आणि तो डबा ज्या ज्या व्यक्तीला वाटतं ज्याला ज्याला आवश्यकता आहे तो व्यक्ती येत आणि पैसे काढायला सुद्धा होतात. तर त्याने समोर असलेल्या व्यक्तीला विचारलं की बाबा हा रेट विकण्यासाठी कोणी नाही आहे का? तर त्यांना असं सांगितलं की काही गरज आहे याच्यासाठी, म्हणजे गरज काय आहे हो? तर सांगितलं हा गरज का नाही आहे, मग तुम्ही पैसे टाकले नाही का? मग त्यांना म्हणतो पैसे टाकले नाही नाही देही टाकले नाही तर नाही परवाला टाक बाबा परवालाही टाकले नाही तर बाबा मला हे कळलं आहे ना आपलं संभाषण एवढंच चाललंय एवढंच चाललंय की मला हे कळणच झालंय की तू आला. मग तो व्यक्ती एक आपल्या भारतामध्ये परत आला, त्याला बोलून चुकलं की बाबा काय असेल याचं मूळ कारण. मग त्याला बोलून चुकलं की ह्याचा मेन कारण म्हणजे शिक्षण आहे, कारण तिथला दर्जा हा फार उच्च असतो. मला पण असं वाटतं की आपण जवळपास सर्वच किंवा एखाद्या खाजगी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो. आता आपल्या भारतामध्ये सुमारे 700 युनिव्हर्सिटीज आहेत का बरोबर आहे का सर? आणि 37,000 कॉलेजेस आहेत. तर मग मला असं वाटतं या कॉलेजमधून आपल्या इथे आपल्या कॉलेजचा विश्वविद्यालयामध्ये किती क्रमांक आहे? तर मी मागपूर्वीच असा उल्लेख केला होता की 226 क्रमांक पंजाबच्या विश्वविद्यालयाचा. माझा अंधश्रद्धा जेव्हा टाकून शिवाजी महाराज असतील, गाडगे बाबा असतील, गाडगे बाबा
आणि तेव्हा सांगितलं अंधश्रद्धेचा आणि तेव्हा दुर्दृष्टी विचार केला स्वामी एकनाथांनी सांगितलं पण ते काही झालं नाही अंधश्रद्धा दूर करताना आमचे डॉक्टर नारायण दामोदरांना भरती सांगतात आणि त्याच्याकडे अन्यायाबद्दल तुम्ही आवाज उठवू नका 4 वर्ष झाले त्या घटनेला त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या झाली त्याचे पण मारे कधी भेटले का त्यानंतर नागपुरात अन्यायाविरुद्ध अत्याचार विरुद्ध पत्रकारितून असा आवाज उठवणारे आमचे गौरी लंकेश यांची हत्या झाली त्याचा आवाज तुम्ही उठवू नका ते प्रकरण दाबल्या गेलं आणि इकडे आपण म्हणतो शिक्षण शिक्षण हे वाघिणीची दूध आहे आणि जे दूध प्राशांतराने गुरुकुल्याशी राहणारे किती जण गुरुकुल केले कुठे गेला वाघ आपला कुठे गेली वाघाची दरकाळी नुसतं शिक्षण काय शिक्षण म्हणजे स्वतः घेणं आणि नोकरी करणं नाही शिक्षण हे मूल्यवर्धित असलं पाहिजे मूल्यांचं शिक्षण असलं पाहिजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याच्या भावनेतून घेतलं शिक्षण पाहिजे शिक्षणाचं व्यापारीकरण शिक्षणाचं व्यापारीकरण म्हणताय सध्या शिक्षणाचं व्यापारीकरण झालंय हे सध्या ठीक आहे शिक्षणाचं व्यापारीकरण झालं नसतं तर आपल्याला शिकायला भेटत नसतं आज एवढं महाविद्यालय गेला असं शिवरामजी पवार साहेबांनी जेव्हा महाविद्यालय उभारलं महाविद्यालय शिवणच असणार आता एवढं मोठं झालं त्याच्यामध्ये विद्यार्थी शिकत आहेत कॉलेज वाढवायचं आहे गर्ल्स हॉस्टेल असतील बॉयज हॉस्टेल असतील कॅम्पस असेल युथ फेस्टिवल आयोजित करण्याचं सगळ्यासाठी खूप डोनेशन लागते पैसे लागतात थोडंफार घेणं तर चालते याच्यावर पण आपण टीका करायची भ्रष्टाचार होतोय याचा विचार केला का भ्रष्टाचार कशातून होतोय अरे आपण फक्त हे विचार करा घरी आपल्या मुलाला सांगतोय की बेटा दुकानातून जाऊन साखर आणि 1 किलो 40 रुपये देतो बाबा त्याने काय म्हणते बाबा मी जाणार नाही 2 रुपये घेतो तेव्हा ते बाप काय म्हणते मुलाला 2 नाही 3 रुपये घेऊन साखर आणून द्यावी तिथून सुरू व्हायला भ्रष्टाचार तिथून 3 रुपयाची लालच लागली ते असं वाढत वाढत 3 लाख 3 हजार 3 लाख सगळ्यांनी आता पाहिलं आपल्या युथ फेस्टिवल मध्ये काय होतं की जिथं लाल देताना तो प्रतिमा स्थापन केली होती विद्वापत्तीची स्थापन केलेली होती मतदानाच्या टाइम हॉलिडेला जायचं स्थापन केलं होतं हे शिक्षणाचं मूल्य आपण हे शिक्षण घेतोय का आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 37 अनाथाश्रम आहे 37 अनाथाश्रमामध्ये आज आई वडील राहतात त्या आई वडील पुन्हा शिक्षण शिकलेल्या विद्यार्थ्यांचे नसतील का हे मूल्यवर्धित शिक्षण आहे का आपलं शिकून काय फायदा आहे का शिक्षणाचा समाजाकडे काही देणं नाही काही घेणं नाही आपण फक्त इथे म्हणतोय शिक्षणाचा व्यापारीकरण झालं पंतप्रधान नरेंद्र मोदीला जवळपास देशाचं 70 वर्षानंतर म्हणावं लागतं की स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानासाठी 196,000 कोटी विनोकडून घ्यावे लागतात आपल्याला 196,000 कोटी 70 वर्षानंतर आपल्या देशात स्वच्छ भारत अभियानाचे खर्च होतात 55 दिल्यात 11 करोड शौचालय बांधण्यासाठी 70 वर्षानंतर भारतात शौचालय बांधली नाही तर शिक्षणाचं मूल्यवर्धित शिक्षण व्यापारीकरण आपण नुसतं मुद्दा म्हणून चालणार नाही आधी आपलं बेसिक पक्क पाहिजे आपण पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना दूध भात द्यायला पहिली ते सातवी पर्यंत दूध भात द्यायला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्याची मुभा आहे दूध भात द्यायला पहिली ते सातवी पर्यंत दूध भात द्यायला आठवी आणि इकडे काय ठेसा पाकर द्यायला ठेसा पाकर पचेल का विद्यार्थ्यांना आधी बेसिक पकाय गेले असेल स्लॅब कसा पडेल स्लॅब कोसळणार नाही का मग याच्यामधून शास्त्रज्ञ आता माझ्या मित्रांनी सांगितलं की 3 टक्के शास्त्रज्ञ आपल्या भारतात करतात 3 टक्के का करतात याच्या विचार केला का कधी आपला भ्रष्टाचार 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 वाढतोय कुठून होतोय कुठून आणि आपल्या विद्यार्थ्यांनी संघटनेतून विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विद्यार्थ्यांना स्टेज आहे हे स्टेज आहे मंच आहे आज आपल्या कॉलेजने युनिव्हर्सिटी मंच आपल्याला युनिव्हर्सिटी मंच उभारून दिला त्या मंचावर आपल्याला शिक्षणाचा व्यापारीकरणावर आपल्याला विषय दिले उत्सवावर दिले आता उत्सवाचा विषय मांडला झाला आपण सुशिक्षित आहात सगळे आता मी सांगतो आता समजा मी आता एका मित्राला भेटतो तर म्हणे एमएससी ला आहे भाऊ म्हणे मी मी म्हणलो मित्रा चप्पल का सोडली आणि नवरात्र आहे ना म्हणे म्हणजे तुमच्या एमएससी चा फायदा काय झाला इथं नवरात्र उत्सवात जर तुम्ही चप्पल सोडत असाल हे जर बाहेरचं कोणी बघितलं तर ते काय कामाचं आपल्या एमएससी साक्षरता आपल्या महाराष्ट्र साक्षरता 77% आहे आणि शिकलेले विद्यार्थी जवळपास 82% आहे आणि या शिकलेल्या 82% विद्यार्थ्यांनी जर असं जर केलं तर त्या महाराष्ट्राची काय इज्जत राहील बाई आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या देशामध्ये स्मृती इराणीचं शिक्षण असेल कोणत्याही राज्यकर्त्याचं शिक्षण असेल आता शिक्षण मंत्री एखादा पीएचडी झालेला शिक्षण मंत्री असला पाहिजे न्यायमंत्री एखादा त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये क्रीडा मंत्री क्रीडापटू असला पाहिजे हे आपल्याला कुठं दिसत नाही आपलं फक्त आपल्याला फक्त नोकरी पाहिजे नोकरीशिवाय काही घेणं देणं नाही शिक्षण म्हणजे नोकरी शिक्षक कसा पाहिजे शिक्षक शिक्षणाभिमुख आणि विद्यार्थी ज्ञानाभिमुख तर हे दोन्ही म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून समाजाभिमुख विकासात्मक असले पाहिजे हा विचार आपल्याला करायचा आहे नुसतं शिक्षणाचं व्यापारी करून म्हणून चालणार नाही शिक्षणाच्या व्यापारीकरणाला माझा एकच पर्याय देतो कानपुरा गेली इथे एक शेतकरी मिळाला त्या शेतकरी बँकेच्या लाईन मध्ये मिळाला आता पंतप्रधान आवास योजना कौशल्य विकास योजनेने टॅली चालू आहे ते किती जण टॅली करतात त्यामध्ये शासनाला एकच माझा उपाय त्याच्यामध्ये की जे टॅली करतायत त्यांना ग्रामपंचायत जेवढा घ्या ग्रामपंचायतला 2 जरी प्रत्येक 37,000 ग्रामपंचायत महाराष्ट्रात 37,000 × 2 किती वाजले तेवढे विद्यार्थी जर आपण 2 जरी एका ग्रामपंचायतीला नेमले तर तेवढ्या विद्यार्थ्यांचा इथं रोजगाराचा प्रश्न मिटेल बेरोजगारी कमी होईल आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबेल एवढंच बोलून धन्यवाद
महाविद्यालय कोणतं? कॉलेज कोड क्रमांक 106 सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय विचार मंच आणि विचार मंचावरील तुम्ही सर्व सन्माननीय माझा तुम्हा सर्वांना उत्तरपूर्वक नमस्कार. विषय मांडते आहे बळावलेले उत्सव ठरवलेला दिवे. आपला भारत देश संस्कृती प्रधान देश आहे. आपल्या देशात विविध जात धर्म पंथ वेशभाषा प्रांताचे लोक राहतात. त्यांच्या चालीत परंपरेनुसार ते विविध सण आणि उत्सव साजरे करतात. परंतु या उत्सवातून आपण विचार विवेक जगण्याची नवी दिशा घेतो का तर मुळीच नाही. पूर्वीच्या काळी लोक मनोरंजनाचं साधन आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी उत्सव साजरे करायचे. परंतु आजचे उत्सव जातीय दंग्यांना खतपणे घालत आहेत. उत्सवाच्या नावाखाली कित्येक लोकांचे खून मारामाऱ्या यासारखे प्रकार आज समाजात वाढत आहेत. उत्सव नात्याचा आपल्या माणसांचा ही उत्सवाची ओळख आज लोक पावत आहे. उत्सव म्हणजे काय माहित नाही. उत्सव साजरे का करायचे तेही माहित नाही. उत्सवातून आमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं विवेक पोहोचला का अशा प्रकारची अवस्था आज उत्सवाबाबत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गावागावात ज्याप्रमाणे साडीच्या गुढीला मान दिला जातो तेवढ्याच मान जर भारताच्या तिरंग्याला दिला तर नक्कीच राष्ट्रीयत्वाचा नवा विवेक जागृत होईल. आपल्या इथे गोकुळाष्टमीला उंच उंच मानवी मनोरंजनातून दहीहंडी फोडण्यासाठी फार मोठी स्पर्धा होते. परंतु उंच उंच मानवी मनोरंजनाच्या नादामध्ये मानवी हानीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय एकात्मतेचं एक पवित्र ध्येय डोळ्यासमोर ठेवून गणपती उत्सव सुरू केला. परंतु आज गणपती उत्सवाच्या नावाखाली मारामाऱ्या बेशिस्तपणा रोंबासुंबाचा हिडीच नाच कांठाड्या बसवणारा ध्वनिक्षेपकांचा आवाज क्षुल्लक बाबीवरून होणारा जातीय दंगा आज आपल्याला पाहायला मिळतो. उंच उंच मूर्त्या पैशांची उधळण करणाऱ्या मिरवणुका ढोल ताशांच्या वेळेच्या वेळे असा उत्सवांचा बाजार करून ठेवला आहे. आपल्या भारत देशात नवरात्री उत्सव फार आनंदाने साजरा केला जातो. ज्याप्रमाणे आपण देवीची मूर्ती बसवण्यासाठी प्रयत्नशील असतो अगदी त्याचप्रमाणे आपण महिलांची कीर्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवं. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने फक्त देवीची 9 दिवस आरती करून चालणार नाही तर तिला सन्मान आदर देऊन तिच्या पंखांना आकाशात उंच उंच भरारी घेण्यासाठी बळ द्यायला पाहिजे. या उत्सवाच्या निमित्ताने स्त्रीभ्रूण हत्या महिलांचं सक्षमीकरण अंधश्रद्धा निर्मूलन स्त्रीपुरुष समानता यासारखे कार्यक्रम घेऊन समाजाला नवी दिशा देण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. गणपती उत्सव नवरात्र उत्सव या उत्सवांमध्ये विविध देवदेवतांच्या मूर्त्या निर्माल्य घोड्या शतेकोटी नदीच्या पात्रात लागतात. याला आपल्या समाजामध्ये पुण्य मानलं जातं. परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते एक महापापच आहे. म्हणूनच आजच्या तरुणाईनं कृत्रिम तलाव निर्माण करून त्यात देवदेवतांच्या मूर्त्या विसर्जित केल्या पाहिजे. यामुळे पाणीही दूषित होणार नाही आणि तुमचं माणसं आरोग्यही चांगलं राहील ही शिकवण आपण त्यातून घ्यायला पाहिजे. आपल्या देशभक्तांनी विदायकी वस्तूची होळी करून परकीय सत्ता उलथून लावली. स्वतःच्या प्राण्याची होळी करून स्वातंत्र्य मिळवलं. परंतु आज बेसुमार वृक्षकोड आचकट बिचकट हावभाव कोंघड मानव प्रदर्शन घाणेरड्या शिवेची लाखोली मारून होळी साजरी केली जाते. पण खऱ्या अर्थानं दुष्ट वासना दुष्ट कल्पना वाईट विचार यांची होळी करून मनोमन प्रेम आणि एकमेकांविषयी आदर ही शिकवण आपण घ्यायला पाहिजे. होळीत लाकड जाळण्यासाठी झाडं तोडली जातात. पण त्याच दिवशी झाडं लावलीत ना तर पर्यावरणाचा नवा विवेक जागृत होईल एवढं मात्र नक्की. रंगपंचमीच्या दिवशी पाण्याची नासाडी पर्यावरणाची हानी आरोग्याची विल्हेवाट करून आपण रंगाचा बेरंग करतो. परंतु त्याच दिवशी नैसर्गिक रंगांची उधळण करून होळीचा सण आपण रंगीबीत रंगी करायला हवा आणि त्यातून नक्कीच आनंद घ्यायला हवा. आपल्या भारतात दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दिवाळीच्या निमित्तानं कुटुंब एकत्र येतात त्यातून आपल्याला नक्कीच आनंदही मिळतो. परंतु जेवढं प्रदूषण अख्ख्या वर्षात होत नाही ना तेवढं प्रदूषण आपण दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये करून टाकतो. कांठाड्या बसवणारा फटाक्यांचा आवाज ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण यामुळे संपूर्ण सजीव सृष्टीला हानी पोहोचते. लहान बालक वृद्ध व्यक्ती झाड वेली पशु पाखरे यांचं आरोग्य बिघडतं. आपल्या इथे दिवाळीला भरमसाठ पैसा खर्च केला जातो. विशेषतः शेतकरी वर्गाबाबत बोलायला झालं तर घरामध्ये
मध्ये दीड तमोडी नसताना देखील शेतकरी वर्ग सावकारी कर्ज काढून दिवाळी साजरी करतो आणि स्वतःच दिवाळे करून घेतो. संत गाडगे बाबा म्हणतात की ऋण काढून कधी सण साजरे करू नये. सणांमध्ये खर्च होणारा पैसा आपण आपल्या मुलाबाळींच्या शिक्षणासाठी किंवा विधायक कार्यासाठी तो खर्च करायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आपण चांगल्या पद्धतीनं त्यातून नक्कीच विवेक सागर करूया. आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर महापुरुषांची जयंती साजरी करणं हा एक फार मोठा उत्सव असतो. परंतु हा उत्सव आपण साजरा कसा करतो? दारूच्या नशेत, विडा शिकायच्या विळख्यात, डीजेच्या तालावरती नाचून साजरा करतो. परंतु मित्र हो, एखाद्या महापुरुषाच्या फोटो समोर नाचून नाचून माणसाचा विकास होत नाही, तर त्या महापुरुषाचं चरित्र वाचून वाचून माणसाचा विकास होतो. म्हणजे या जयंती सारख्या उत्सवातून आपण वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे, तर नक्कीच खऱ्या अर्थानं युवक वर्गाला त्याची प्रेरणा मिळेल. आपल्या देशामध्ये धार्मिक उत्सव तुम्ही आम्ही युवक वर्ग मोठ्या थंडावाटाला साजरे करतो, परंतु राष्ट्रीय उत्सव देखील आपण तितक्याच थाटामाटानं नक्कीच साजरे करायला पाहिजे. उत्सवामध्ये आम्हाला VIP मंडळी नको, नेते मंडळी नको, VIP रांगा नको, उंच मूर्त्या नको, पैशांची उधळण असं काही नको. उत्सवातून आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, आनंद, समाधान मिळायला पाहिजे. तर आपण उत्सवातून चांगल्या पद्धतीनं विवेक आपण जागृत करू. आपल्याला निसर्गानं आजपर्यंत भरभरून दिलं, आपण त्या उत्सवातून निसर्गाचं जतन, रक्षण, संवर्धन करायला पाहिजे. त्या उत्सवामध्ये आपण फार खूप काही विसरत चाललेलो आहोत, ते विवेक आपण जागृत करायला पाहिजे. नक्कीच खऱ्या अर्थानं आपण विवेक आत्मसात तुम्ही आम्ही नक्कीच करायला पाहिजे. उत्सवाच्या या बदललेल्या जगामध्ये आज माणसाचं माणूस पण हरवत चाललंय आणि ते तुम्ही आम्ही युवकांनी नक्कीच जपायला हवं. शेवटी हाच आशावाद व्यक्त करते. धन्यवाद. खरतर शिक्षणाचा हिशोब आम्हाला अजून कळालाच नाही. कशाला किती न गुंत म्हणजे किती अधिक होतात आणि कशाला किती न भागित म्हणजे किती वजा होतात. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळं केलं आणि हाती मात्र शून्य राहिले. जर काही आम्हाला अजून गाला पडाव्या त्या आम्ही मुठीमध्ये पकडाव्या आणि मूठ उकडावी तर त्याचं पाणी व्हावं. आजच्या शिक्षण व्यवस्थेतही असंच झालंय असं वाटायला लागतं. या शिक्षणाचा संबंध हा विद्यार्थ्याच्या ज्ञानाशी, गुणाशी आणि कलाकर्तृत्वाशी असायला हवा, पण त्याच शिक्षणाचा संबंध आता पालकाच्या खिशाशी असायला लागला. ज्या भारताच्या शिक्षण पद्धतीचा संबंध हा कुठेतरी ज्ञानाशी होता. ज्ञान म्हणजे ज्ञान याला दानाशी जोडलं जायचं होतं, पण आज मात्र ज्ञानदान म्हणजे कुठेतरी ज्ञानाचा ज्ञान आणि दानाचा संबंध हा धनाशी जोडला जात आहे. आणि म्हणूनच सोव्हिएत रशियाच्या क्रांतीनंतर किंवा सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर खऱ्या अर्थाने इथं औद्योगिकरणाला सुरुवात झाली आणि औद्योगिकरणातून खासगीकरणाला सुरुवात झाली आणि खासगीकरणाला वेगवेगळे क्षेत्र पालनकृत करण्याचं काम केलं. त्यामध्ये शिक्षण व्यवस्थेला सुद्धा पालनकृत या खासगीकरणाने केलं. आणि खासगीकरणाचा अलिखित असा नियम आहे की खासगीकरणाच्या माध्यमातून व्यापारीकरण निर्माण होतं आणि व्यापारीकरण सांगतं जर व्यापाराच्या माध्यमातून एखादी वस्तू जर बाजारात आणायची असेल तर विक्रीय स्वरूपात आणायची असते. मग जर शिक्षणाचं खासगीकरण आणि खासगीकरणातून शिक्षणाचं व्यापारीकरण झालं असेल तर शिक्षण सुद्धा एक विक्रीय स्वरूपात आपल्या राष्ट्रामध्ये निर्माण झालंय आणि त्यातूनच कुठेतरी आपली भारतीय संस्कृती जी भारतीय संस्कृतीच्या शिक्षण पद्धतीची खूप मोठी आपल्याला परंपरा लाभलेली आहे. त्या विषयावरती न बोलण्यापेक्षा इथल्या तरुणाला या व्यवस्थेने निर्माण केलेल्या त्याच्या समस्यावरती बोलण्याची वाळी यायला लागली आहे आणि कुठेतरी दोन वर्ग निर्माण व्हायला लागली आहे, एक सुदामाचा आणि कृष्णाचा. ज्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या सुदामाची आणि कृष्णाची गोष्ट सांगितली जात होती, मित्रांनो आजच्या खासगीकरणाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या व्यापारीकरणातून निर्माण झालेल्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये कृष्णांच्या शाळा कुठेतरी वेगळ्या निर्माण व्हायला लागल्या आणि सुदामांच्या शाळा कुठेतरी वेगळ्या निर्माण व्हायला ही दरी थांबली पाहिजे. यासाठी निश्चितच काय केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने खासगीकरण थांबवलं पाहिजे आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. प्रत्येक मुलाला शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं मोफत मिळायला पाहिजे. प्रत्येक मुलाच्या गुणवत्तेवर आधारित त्याला प्रत्येक कॉलेजमध्ये शाळा शिक्षण मिळायला पाहिजे. पण असं न होता इथल्या व्यवस्थेनं जणू काही अशी परंपरा निर्माण केली, पैसा तिथं उच्च दर्जाचं शिक्षण आणि तिथं पैसा नाही तिथं हिन दर्जाचं शिक्षण अशी व्यवस्था या व्यवस्थेनं निर्माण केलेली दिसायला लागतं. मग याकडे जेव्हा बघायला लागतो तेव्हा मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मग
यासाठी काय केलं पाहिजे, सरकार जर कुठल्या कुठल्या एखाद्या संस्थेला जर पैसा पुरवत असेल तर मग त्या संस्थेमध्ये घेतल्या जाणारा ऍडमिशन हे सुद्धा त्या सरकारने ठरवायला पाहिजे. पण असं होत नाही, संस्थेला लागणारा सगळा निधी हा शासन पुरवतं, शासनाच्या माध्यमातून जातं. मग असं असताना सुद्धा त्या शिक्षण संस्थेमध्ये पुन्हा ऍडमिशन घ्यायचं हे मात्र त्या शिक्षण संस्थांकडून ठरवायचा अधिकार या शासन व्यवस्थेने दिला हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी या सगळ्या गोष्टी शासनाने करणं अत्यंत गरजेचं वाटायला लागतं. आज आम्ही मात्र यंत्रमानव पोटाची भूक कशी भागेल या दृष्टिकोनातून शिक्षण घ्यायला लागलो आणि आजच्या शिक्षण व्यवस्था सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर नोकरी कशी मिळेल असं शिक्षण द्यायला लागल्या. पण खऱ्या अर्थाने सज्ञानतेचं शिक्षण मात्र आता आम्ही आमच्याकडून लोक पावत चाललंय आणि ग्रामीण भागातल्या समाजशास्त्रासारख्या मराठी भाषासारखे विषय आम्ही लोक त्याला मुगमाती देण्याचं काम करत आहोत. कुठेतरी माणूस म्हणून जगण्याचं शिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. मग त्यासाठी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातले जे काही जुनी आपली परंपरा आहे गुरुकुल परंपरा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि प्रत्येक समाजातली मुलं एका शाळेत सर्व जाती धर्माची मुलं एका शाळेत शिकली पाहिजे असा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आणि हजारो नियड नियड झालेली मुलं शिक्षक वृत्तीची मुलं गावागावात वस्ती वस्ती ताणण्यात आहेत. मित्रांनो, ज्या गावातल्या समाजात शिक्षण म्हणजे तरी काय नोकरी लागणे इतकंच नाही, कुठेतरी समाजात काय घडतं याची जाणीव होणं असं शिक्षण निर्माण होणं गरजेचं आहे. मग जर अशी हजारो मुलं बीएड झाली की आपल्या गावागावात असतील तर त्यांनी सुद्धा गावातल्या वंचितांना जी जी शाळेत गेली नाही त्यांना शिकवण्याचं काम केलं पाहिजे आणि ती चळवळ या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या तरुणांच्या माध्यमातून होणं तितकंच मला गरजेचं वाटायला लागतं. आणि गांधीजींच्या मूलभूत शिक्षणाची पद्धत सुद्धा या राष्ट्रामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं वाटायला लागतं. याबरोबर खऱ्या अर्थाने जपान सारख्या देशाचं आम्ही लक्ष द्यायला लागतो किंवा जपान सारख्या देशाकडे जेव्हा बघायला लागतो तिथं एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळेत जायचं असेल तर एखादी ट्रेन सुद्धा चालू शकते. पण आमच्या इथं एका बसच्या तिकिटासाठी किंवा बससाठी पैसे नसणाऱ्या मुलाला आत्महत्या करण्याची वेळ येते. म्हणजे अशी कशी व्यवस्था आमच्या राष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे की एखाद्या मुलाला बसच्या तिकिटासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या करावी लागते. हे सगळं थांबलं पाहिजे. इथल्या प्रत्येक समाजापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, समाजातल्या प्रत्येक घटकाला शिक्षण घेण्याचा अधिकार निर्माण झाला पाहिजे. तसं आम्ही आणि खऱ्या अर्थाने आम्ही काय केलंय प्राथमिक शिक्षणाला प्राथमिक शिक्षण हे खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे कारण प्राथमिक पाया हा मजबूत असायला पाहिजे. पण तसं होत असताना दिसत नाही. पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण हे आपण मोफत तर केलंय पण त्यामध्ये कुठले निर्बंध लावले नाही आणि मुलं फक्त पासआउट करण्याचं काम किंवा डिग्री देण्याचं काम शिक्षणातून वर्ग निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय. खरं शिक्षण जे गुणात्मक शिक्षण हवंय ते शिक्षण देण्याचं काम मात्र आम्ही करत नाही ते निश्चितच आम्ही केलं. सन्माननीय परीक्षक आणि समोर जमलेले सर्व देशाचे आदर्शत्व बघून आज विषय आहे बळावलेली उत्सव हरवलेला वेळ. जगात सध्या जागतिकीकरणाचे वारे फारच जोरात वाढले आहे आणि या जागतिकीकरणाच्या वाऱ्याने प्रत्येकाच्या हातात आणि खिशात पैसा तर जास्त खळबळून लागला. ते पैसा खळबळल्यामुळे जगात आणि जागतिकीकरणात भारतातल्या लोकांना भारतीय संस्कृतीचं वळणच राहिलेलं नाहीये. जगात साजऱ्या होणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा बाबीचा अनुभव घेण्यापेक्षा त्या बाबीचं सेलिब्रेशनच फार मोठ्या प्रमाणात करण्याची आवडत भारतीय लोकांना लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्यातून भारतीय युवकाचा भारतीय नागरिकाचा विवेकच लोप पावत चाललेला आहे. जगात आणि देशात देशात राज्यात आणि प्रत्येक ठिकाणी काही राजकीय नेते असतील थोर महात्मे असतील यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या प्रथम काही कार्यालय काही शाळा काही महाविद्यालय आणि काही नियोजित वाचनालय याच ठिकाणी साजरे व्हायच्या आणि ह्यातून त्या राजकीय नेत्याच्या किंवा त्या महात्म्याच्या जाणीवा आणि त्या महात्म्याच्या त्या महात्म्यांनी केलेलं कार्य हे लोकांसमोर विद्यार्थ्यांसमोर ठेवलं जायचं. पण आजच या महात्म्यांचं कार्य हे जगासमोर काही लोकांनी स्वतःची स्वार्थाची पोळी भांडण्यासाठी याच जयंत्या याच पुण्यतिथ्या मोठ्या प्रमाणात उत्सवात कन्वर्ट केल्या आणि ह्या उत्सवात कन्वर्ट केल्या ह्या काही वाईट नाही याच्यातून चांगलाच अनुभव मिळेल आणि चांगलंच आपल्या समोर येईल. पण ह्या उत्सवात साजरा करण्याचा धोका या देशाला आहे. तर देशात का आहे या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या या राजकीय नेत्यांना राजकीय महात्म्यांना जातीचं लेबल लावून तरुणांच्या हातात विविध रंगांची झेंडी देऊन जातीय तेढ निर्माण करून समाजात अस्पृश्यता पेरून या जगात आणि या राष्ट्रात या काही जणांनी पोळी भांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून होतंय काय तर प्रत्येक राजकीय नेत्यांच्या
विचारांची वाटणी केली जाते आणि प्रत्येक विचार वाटले जात आहेत, नेते वाटले जात आहेत आणि ह्यातून हा युवकांचा विवेक हरवत चालला आहे आणि उत्सव हा उत्सवच होता आहे आणि उत्सव बळावत चाललेले आहे. या देशात प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काहीतरी एक कारण आहे. या देशात लोकमान्य टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घरातला गणपती, रस्त्यावर आला गणपती सार्वजनिक केला, त्याचा त्यांना इच्छित परिणाम सुद्धा मिळाला आणि देशाला स्वातंत्र्य देखील मिळालं. पण या स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी भारतीय लोकांनी गणेशोत्सव टिकून ठेवला. पण आज या गणेशोत्सवाचे काय हाल आहे ते आपण बघत आहोत. आज या गणेशोत्सवात वर्गणीच्या स्वरूपात खंडणी वसूल करून, डॉल्बी लावून, पत्त्यांचे डाव रचून, अनेक राष्ट्रीय गाणे लावून, सोनूंचा भरोसा, पिंडूचा भरोसा, शांताबाई याच्या पलीकडे जाऊन ध्वनी प्रदूषण करून नियोजित गोष्टींची विल्हेवाट न लावता सर्वोत्सव साजरे होत आहेत. तसेच द्वापर युगात श्री कृष्णाने दही हंडीचा उत्सव सर्व साथीदारांना एकत्र करून जाती धर्माचे तेढ नष्ट केले, दही मुरमुऱ्याचा काला वाटून जाती धर्म आपण एक आहोत ही भावना त्यावेळेस श्री कृष्णाने केली आणि याच दही हंडीचा पुन्हा राजकीय पोळी भरण्यासाठी युवकांचे थरावर थर चढून त्या युवकांच्या युवकत्वाची आणि त्या युवकांच्या युवकांमध्ये असलेल्या शक्तीची लाट मारीन तेथे पाणी काढी. या युवकांच्या शक्तीची जिथे पायामल्ली ओळखली जाते आणि युवकांना एक बाब बिंबवून आणि असं सांगितलं जातं की मतांच्या राजकारणासाठी राजकारणी युवकांच्या शक्तींचा वापर केला जातात आणि या युवकांच्या शक्तींचा वापर केल्यामुळे या युवकांचा ना राष्ट्राला उपयोग होतो ना राष्ट्रशक्तीस उपयोग होतो. त्याच्यामुळे आणि या युवकांनी जर ठरवलं तर या देशात क्रांतीची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. याच देशात अजून एक पाश्चात्य संस्कृतीचा सण जोपासला जातो, तो म्हणजे 31 डिसेंबर. 31 डिसेंबरची तयारी भारत देशात पाश्चिमात्य देशांपेक्षा लवकर केल्या जाते. 2-2 महिने आधी नियोजन लावल्या जातं, हॉटेल बुकिंग केल्या जाते, कॉन्टेक्ट दिल्या जातं आणि आपल्याच सांस्कृतिक सणाचा विसर या प्रत्येक नागरिकाला पडतो आणि सण बळावत जातात, विवेक हा हरवत जातो. असं 31 डिसेंबरच्या रात्री एन्जॉय करून गाणे लावून नाचून दारू पिऊन 1 जानेवारीच्या सकाळी पूर्ण सकाळ झोपण्यात घालून नवीन वर्षाचं स्वागत जशी मुलं करतात, मान्य तुम्ही केली पाहिजे, पाश्चात्य संस्कृती जोपासली पाहिजे. पण 1 जानेवारीचं जर आपल्याला स्वागत करायचं असेल तर हा अंधकार नष्ट करायचा असेल तर रात्री स्वागत करून सकाळी नवीन कामाला सुरुवात केली पाहिजे आणि हे भारतीय सण भारतीय संस्कृती जोपासली पाहिजे. जर आपण भारतीय संस्कृती जोपासली तर राष्ट्राचा विकास